शिवसेना के बानी बाबा साहब ठाकरे के भतीजे और महाराष्ट्र महाराष्ट्रिर्माण समिति के लीडर राज ठाकरे ने मसाजिद में लाउड स्पीकर के इस्तेमाल पर एहत किया और हुकूमत से अपील की कि उस पर फौरी पाबंदी आयद करे राज ठाकरे ने कहा कि अगर हुकूमत ऐसा करने से खासिर रहे तो वो अपने कारकुनों के हमराह मसाजिद के सामने स्पीकर लगाकर हनुमान चलसिया करेंगे राज ठाकरे ने मुल्क भर में चलाए जाने वाले मदरसों पर ईडी धावों की तरह धावे करने की भी मांग की या मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेला कॉलेजला जात होतो त्यावेळेला ह्या इथून बांद्र्यावरनं हार्बरने जात असे त्या कोर्टाच्या बाजूनी जाताना तिकडनं उजवीकडे एक सात आठ दहा झोपड्या होत्या त्याला बेहरामपाडा म्हणायचे आज जाऊन बघा तो बेहरामपाडा चार चार मजल्याचा बेरामपाडा झालाय कुठे आहे तो बैरामपाडा मातोश्रीमन बाहेर पडल्यावरती रस्ता क्रॉस करायचा बैरामपाडा ज्यांच्या हातामध्ये इतकी वर्ष मुंबई महानगरपालिका आहे काहीही घडलं नाही काहीही झालं नाही बेरामपाडे वाढतायत जी परिस्थिती मुंबऱ्याची आहे माझी तर पंतप्रधानांना विनंती आहे या ईडीच्या धाडी टाकताय ना तुम्ही इनकम टॅक्सच्या धाडी टाकताय ना या आमच्या पोलिसांना विचारा त्यांच्याकडे सगळा सोर्स आहे या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदर्शांवरती एकदा धाडी टाका तुम्हाला काय काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल अहो गरजच नाही आपल्याला पाकिस्तानची कशाला हवं आहे पाकिस्तान उद्या जर काही घडलं तर आतमध्ये आवरता आवरता आपल्याला नाकी नऊ येणार आहेत इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत पण आमचं लक्ष नाही आम्हाला मतं हवी आहेत आम्हीच त्या झोपडपट्ट्या वाढवतोय आम्हीच त्या सगळ्या गोष्टी वाढवतोय आम्हीच त्या मदर्शी वाढवतोय अनेक मशिदी अशे आहेत तिच्या आतमध्ये काय नेमकं चालू आहे समजत नाहीये हे सगळे पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली लोक आहेत ही आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेले लोक आहेत आमच्या नगरसेवकांना यातलं काही देणं घेणं नाही आमच्या आमदारांना याच्याशी काही देणं घेणं नाही आमच्या खासदारांना याच्याशी देणं घेणं नाही आमच्या खासदार आमदार नगरसेवक कशात लागले आहेत पाकिस्तानातनं आलाय या बांगलादेशात आलाय या आधार कार्ड आहे रेशन कार्ड ते नसेल हे घेऊन जा रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार्ग यांना या सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच एक दिवस येईल ज्या वेळेला सगळ्यांचे डोळे उघडतील की हे आपण काय करून ठेवलो कोणत्या गोष्टी करून ठेवल्या आहेत एकदा कधीतरी पोलिसांशी एकांतात बोला कानोसा घ्या एकदा काय काय गोष्टी आपल्याकडे येऊन ठेवलेल्या आहेत तुम्हाला धडकी बरेल धडकी पण आमचं कोणाचं लक्ष नाहीये मागे मी त्यावेळेला घोषणा केली होती या मछिदींवरती लागणारे भोंगे प्रार्थनेला माझा विरोध नाही पण या मछिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल नाही तर आजच सांगतोय आत्ता सांगतोय ज्या मछिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायचा मी धर्मांध नाहीये मी धर्माभिमानी आहे माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाहीये पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका ज्या प्रकारे या लाऊडस्पीकरचा सकाळी पाच वाजल्यापासून जो त्रास होतो कोणता धर्म कुठच्या धर्मामध्ये लिहिले लाऊडस्पीकर जेव्हा धर्म बनला तेव्हा ला लाऊडस्पीकर होता काय बाहेरच्या देशांमध्ये बघा बाहेरच्या देशांमध्ये कुठेही लाऊडस्पीकर तुम्हाला दिसणार नाहीत जा युरोपमध्ये तुम्हाला कुठे तिथे माग दिसते का बघा लाऊडस्पीकर दिसणार नाही तुमच्या परमेश्वराची प्रार्थना करायची असेल तर करा घरात प्रत्येकाने आपापला धर्म हा घरामध्ये ठेवला पाहिजे